माझं नाव शीतल यादव. मी आता आम्ही हे जे प्रोजेक्ट चालू केलेलं आहे ते आस्था हँडीक्राफ्ट या संस्थेमार्फत आम्ही आम्हाला हा रोजगार आत्ता उपलब्ध करून दिलेला आहे पराग सरांनी. तर आम्ही आता हे माती आणि शेणखत हे दोन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये वेगवेगळी पानं फुलं पावसाने सावली देणारी झाडं असे वेगवेगळ्या बिया त्या मातीत आम्ही गोळ्यामध्ये घालतो आणि त्याच्यापासून आम्ही सीड बॉल तयार करतो. नमस्कार, माझं नाव शब्बीर बेग. मी आस्था हँडीक्राफ्ट या संस्थेच्या मार्फत जे काही सीड बॉल बनवण्याचं माध्यम आहे तर ह्या माध्यमातून आमच्या अंधबांधवांना खरोखर रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे पराग सरांचा. त्याबद्दल मी त्यांचे खरोखरच आभार मानेन. हल्ली करोनाच्या आल्यापासून बऱ्याचशा आमच्या ब्लाइंड लोकांचा रोजगार गेलेला आहे. त्यामुळं बरेचसे माझे बांधव रोजगारच्या भटकंतीमध्ये खूप प्रयत्न करत आहे. पण सध्याला आम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टमध्ये खूपच रुची वाटते आणि आमचा रोजगार नक्की सुटेन. आणि तुमच्यासारखे बरेचसे परक सरांसारखे अनेक सर आमच्याबरोबर असतील तर नक्कीच हा प्रोजेक्ट पुरे जाईन. धन्यवाद. याच्यामध्ये फायदा आणि तोटा यापेक्षा रोजगार हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आम्ही बघितला गेलेला आहे. कोरोनाच्या महामारीनंतर दिव्यांग बांधवांच्या ज्या समस्या आहेत रोजगाराच्या त्याच्यावर काहीतरी करावं हा माध्यम एक डोक्यामध्ये तो एक विचार होता आणि त्यातनं सीडबॉल निर्मिती ही एक संकल्पना समोर आली. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं फळझाडं आयुर्वेदिक झाडं आणि सावली देणारी झाडं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सीडबॉल्सच्या माध्यमातनं आपण दिव्यांग बांधवांना रोजगार देतो आहे. खरं तर दिव्यांग बांधवांच्या व्यथा वेदना आणि गरजा या तिन्ही वेगवेगळ्या आहेत. त्याच्यावर विचार करून त्यांच्या हाताला रोजगार द्यावा हा सगळ्यात पहिला संकल्प डोक्यामध्ये होता. त्यामुळं आस्था हँडीक्राफ्टच्या माध्यमातून आम्ही व्हिजन ग्रीन इंडिया ही संकल्पना घेऊन आपण समोर आलेलो आहोत. दरवेळेस आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून राख्या असतील पेपर बॅग असतील कॅलेंडर असतील या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न करतो. परंतु कायमस्वरूपीचा हा रोजगार आज व्हिजन ग्रीन इंडिया म्हणजे हरित भारताचं स्वप्न जे आज दिव्यांग व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडे दृष्टी नसली तरी दूरदृष्टी आहेत आणि येणाऱ्या भविष्यकाळात पूर्ण भारतभर हा व्हिजन हा प्रकल्प घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. याचं मार्केटिंग म्हणजे आपण आहे ना जर पाहिलं तर ऑनलाईनमध्ये जर सीडबॉल्सच्या किमती जर पाहिल्या तर 150-200 रुपयापर्यंतचे सीडबॉल्स अवेलेबल आहेत. आपण त्याला एक स्पर्धात्मक युग आहे. आपण त्याच्यातनं काम करता करता आपल्या सीडबॉल्सच्या किमती आपण 50-60 रुपये बॉक्सेसपासून वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस आपण त्याच्यासाठी बनवलेले आहेत. वुडन बॉक्स असतील किंवा कागदी बॉक्स असतील जेणेकरून पर्यावरणाला पोषक असणारे असे काही वेगळे बॉक्स आहेत. ते आता पूर्ण लाकडी बॉक्स बनवलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स असतील त्याला नावं दिली जातील. फळांचे फुलांचे पानांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे सीड्स आहेत ते अशा बॉक्समधनं असतील. काही कागदी बॉक्स आहेत ते आपण बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या कागदी बॉक्समधनं आतमध्ये पाऊच बनवलेले आहेत. त्या पाऊचच्या माध्यमातून सीड्स आतमध्ये टाकून हे पपई आहे पेरू आहे सीताफळ आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे बीजगोळे थोडक्यात सीड बॉल्स आपण त्या माध्यमातून बनवतो आहे. आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काही सीड बॉल्स हे आमच्याकडनं आम्ही आव्हान करतो आहे सगळ्यांना आता हळूहळू की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आणि गिफ्टिंगमध्ये भेटवस्तू देण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त याचा वापर करू शकता. किंवा पर्यटनाला जाताना किंवा आपल्या घरामध्ये प्लांटेशन करायचं असेल मोकळ्या जागेमध्ये प्लांटेशन करायचं असेल तर चांगल्या प्रकारचे सीडबॉलमधनं प्लांटेशन करून निसर्गाचा एक भाग तुम्ही बनवू शकता.